ग्रीवेंस त्यांची तक्रारी मांडण्याची खूप चांगली संधी उपलब्ध झाली आणि लोकांनी मांडलं सुद्धा खूप जुने जुने प्रकरण आहे. कशा पद्धतीने दिलासा देण्यासाठी काही अशा प्रकरण समोर आला ज्यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता किंवा कारवाई फिर्यादीची अपेक्षाप्रमाणे झाली होती त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी होते त्यांना सूचना देण्यात आली होती त्यामध्ये गुन्हा दाखल करून किंवा तपास आणखी योग्यरित्याने किंवा काहीमध्ये प्रतिबंध कार्य करायची सूचना देण्यात आली आणि नक्कीच आता सर्व प्रभारी अधिकारी पण इथे होते. पोलीस स्टेशन स्तरावर आणखी पुढच्या काळात आणखी प्रभावीपणे लोकांची जी तक्रार आहे त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न नागपूर शहर पोलीस दलांतर्फे करण्यात येईल. बरोबर आहे, पूर्वी पण प्रत्येक शनिवारी DCP स्तरावर तक्रार निवारण दिवस होतच असतात. पुढच्या काळात यांना आणखी कसे चांगले करता येईल आणि रिझल्ट ओरिएंटेड करता येईल यासाठी आज ही एक डायग्नोसिस प्रॉब्लेमची डायग्नोसिस व्हावी म्हणून ही एक प्रथम अशी मोहीम घेण्यात आली होती. सर्व अधिकाऱ्यांना सूचना ऑलरेडी देण्यात आलेली आहे आणखी प्रभावीपणे लोकांची तक्रार निवारण होण्याच्या दृष्टिकोनाची जे काही गरज असते ती पोलीस यंत्रणाद्वारे करण्यात आली. सर, आपण दोन तीन आधीचे म्हणजे अगदी टिफिन किंवा त्या काळातल्या अधिकाऱ्यांच्या काळातले पेंडिंग आहे तो असा गतिमान होण्याची गरज आहे. आजच्या अनुभवात काय वाटते? एवढे दिवस पेंडिंग राहणं.